गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. पावसाळ्यात अपघाताच्या बऱ्याच घटना घडत असतात, त्यातील काही अत्यंत विचित्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या असतात. अशीच एक घटना हैदराबादच्या सायबराबाद परिसरातल्या इनऑर्बिट मॉलजवळच्या रस्त्यावर घडली. एका भरधाव कारनं ऑटो रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचं बरंच नुकसान झालं असून त्यातील प्रवासी मृत्युमुखी पडला तर रिक्षा चालकही गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ CCTV कैद झाला आहे. सायबराबाद परिसरातील इनऑर्बिट मॉलजवळच्या रस्त्यावरती सोमवारी पहाटे रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसात एका भरधाव ऑडी कारनं पुढे चाललेल्या एका ऑटो रिक्षाला मागून येऊन जोरदार धडक देत उडवलं. त्यानंतर कार त्याच वेगात पुढे निघून गेली. पोलिसांच्या तपासादरम्यान संपूर्ण प्रकार समोर आला असून संबंधित गाडीचा चालक हा दारूच्या नशेत होता. त्याचं नाव सुजित रेड्डी असं असून तो, त्याचे वडील रघुनंदन रेड्डी आणि मित्र आशिष हे एका पार्टीवरून परतत असताना ही घटना घडली. सुजित हा गाडी चालवत होता. दारूच्या नशेत असल्यानं त्याचा गाडीच्या वेगावरील कंट्रोल सुटला, त्यामुळे त्याने रस्त्यातील रिक्षाला ठोकर दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालक आणि प्रवासी यांना रुग्णालयामध्ये नेलं. दरम्यान प्रवाशाचा तोवर मृत्यू झाला होता तर चालक गंभीर जखमी होता. त्यानंतर घटनेच्या CCTV फुटेजद्वारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत ऑडी चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुजित, त्याचे वडील आणि मित्र आशिष यांच्याविरोधात हिट अँड रनचा गुन्हा नोंदवत त्यांना अटकही केली आहे. दरम्यान सायबराबाद ट्रॅफिक पोलिसांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट करत या अपघाताची माहिती दिली आहे.